कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्यानं बुलढाणा शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपही बंद आहेत. दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या युवकांना पेट्रोल देण्यास मालकाने नकार दिल्यानं युवकानं गंभीर प्रकार केला आहे. या युवकांनी पेट्रोल पंप मालकाच्या 3 वेगवेगळ्या कॅबिनमध्ये 3 विषारी कोबरा नाग सोडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलीस आता त्या युवकाचा शोध घेत आहेत. ही धक्कादायक घटना बुलढाण्याच्या मलकापूर रोडवर असलेल्या चौधरी पेट्रोल पंपावर घडली आहे. बुलढाणा शहराला लागून असलेला चौधरी पेट्रोल पंप मलकापूर रोडला इथं काही सर्पमित्र आले, जे स्वतःला समजतात की आम्ही सर्पमित्र आहे. सर्पमित्र इथं आले, काही साप सोबत आणले, त्यांनी बॉटलमध्ये पेट्रोल मागितलं. पेट्रोल जे मालक आहे पंपाचे त्यांनी नाकारलं आणि पेट्रोल न दिल्यामुळे त्यांनी इथे 2-3 साप सोडले. 2 त्यामध्ये विषारी आहे, कोबरा जातीचे अनेक धामण आहे. असला हा प्रकार हा जो झालेला आहे हा खरंच गंभीर आम्ही निषेध जाहीर करतो आहे, असं कोणीही करू नये. आणि हे साप सोडले त्यांच्या कॅबिनमध्ये आणि जे मालक आहे ताई त्यांच्या कॅबिनमध्ये, कॅश रूममध्ये त्यांच्या. जर एखाद्याला जर चावलं असतं तर एक मोठी खूप दुर्घटना घडलेली असते. आणि आम्ही सर्पमित्र वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचा आम्ही अध्यक्ष आहे. आम्ही आणि सर्पमित्र यांच्या वतीनं हा निषेध जाहीर करतो. जे कोणी असेल त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. हरिका कैलास चौधरी बोलते मी. माझं चौधरी पेट्रोल पंप आहे. 2 मुलं आले, त्यांनी बॉटलमध्ये पेट्रोल मागितलं. मी त्यांना बॉटलमध्ये पेट्रोल दिलं नाही त्याच्यामुळं. आणि त्यांना मी सांगितलं होतं लॉकडाऊन आहे, पेट्रोल पंप बंद आहे सध्या, 3 नंतर पेट्रोल पंप बंद असतात. त्यांना दिलं नाही म्हणून ते 10-15 मिनिटं आले आणि त्यांनी 3 साप आणले आणि 1 माझ्या कॅबिनला सोडला, 2 मुलांच्या कॅबिनला सोडला आणि 3 बापूंच्या कॅबिनला सोडला. मी त्यांना दिलं नाही म्हणून त्यांनी धमकी दिली आणि आम्ही पोलीस स्टेशन बुलढाणा पोलीस स्टेशन इथं आम्ही तक्रार नोंदली आहे त्यांची. आणि ते साप पकडायला आम्ही मग सर्पमित्रांना बोलवलो. पंजाब थिगळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा.